मनोरंजन मोनी केलेलं आहे जवळजवळ मला वाटतं सव्वा तास जास्त. म्हणून मी सुरुवातीक बोललो होतो बुवा 45 मिनिटं. काय एकदा माणूस सत्याकडे बोलायला लागलो ना काय त्याची टॉट आवरत नाही, कारण त्यांची टॉटच नाव. 50 मार्क माझ्यासाठी दिल्याने पण त्याच्यातले 20 मार्क कट केल्याने काय काय कशा कशा दाता बघू दातार बघू आणि काय काय बोलले जेसीपी. आज बघा हे माझं व्यंग आहे, आज तुमका खरा सांगतोय, आज खरोखर एवढी बारी रंगली आहे ना, आज फक्त बारी समीर कदमाच्या दातामुळे झालेली आहे. जर पटला असेल तर आज तुम्ही विनोद चौहान क्रमांक आणलात बरोबर सुंदर गायन त्याबद्दल वाद नाही, पण पूर्ण बारी जर कशावर झालेली असाल तर आज समीर कदम असा म्हणून झाले. म्हणजे बुवा खरं गेले का इंजिन मोठा असू दे माणूस चांगला येणार. प्रवीण सावंत उर्फ वेडा चंदन यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, नक्कीच त्यांची इच्छा आहे पूर्ण करणार. या जमिनीचे मालक बुवा सन्माननीय नामदेव नाईक यांच्याकडून हे बहुमोल असे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वीकार करतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे जयुधुरी सायली इलेक्ट्रिकल यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वीकार करतोय, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बोलले कसं असता मराठी माणूस आज बुवांच्या भजनामध्ये अनंत धुरी सुंदर झान वाजत होतो, पण बघा त्यांना काय सांगल्याने बुवानी तू इलस पण माझ्याकडचा कमी झाला. मराठी माणूस कसं असतात काही चांगला बघवतच नाही. आज माझं भाऊ पण जातो आणि त्यांचं फायदो ते माका इतक्या बोलले सांगतोय, पण तो त्यांच्या भजनात बसतो किती कमवून गेलो बघा. आणि तुझी एवढा सुंदर वाजवलंस पण तुझी केंट केली नाही ह्या माणसांनी. तुझं काय खरा ना माझ्याकडनं त्याचा मी देणार माझा प्रेम तुमका माहित नाही हो माझा सक्को भाव बघा त्याच्यारी त्याचा मी काय देऊ तो माका मात्र एक तुमका सांगतोय सुंदर म्हणजे सुंदर स्वभावाचा पूर्वा सुंदर त्याचा हृदय रोज माका फोन करणार रोज बुवा खय असा आज बारी ठोक उद्या ठोक म्हणजे असा आपुलकीने विचारणार पोरग कोण असेल तर अनंत धुरी एकदा जोरदार टाळी वाजव त्याची. आज काय प्रत्येकाचं नशीब बघा नशीब साथ देत आज तो इलो त्यांनी वाजवले त्यांनी कमवले ह्या माणसात तर वाईट बघावला ना म्हणत बघ इलोच सगळा पुजारी घेऊन गेलो आता ह्यो माणूस तकडे खाली करून गेलो आणि काय बघूचा हो जेसीपी माका म्हणतात आणि वर सांगल्याने किसरी बरोबर जे जे काय बुवा माका दुसऱ्याला देतात नावं ठेवतात आज किसनी आज मी किसनी असं असं माना बुवाने सांगितल्याने एका किसनी हा एका घेऊन जावा लग्न समारंभ का घेऊन जावा आणि असं एका खाली उपडी पाडा आणि वर खोबरा वाटा बरोबर आहे. पण तुम्ही एक इमॅजिन करा आज लग्न समारंभ गेल्यानंतर जेवण करू थंय महिला वर्ग असतात आज मी किसनी आहे इमॅजिन करा बघा माझे दिवस किती चांगले वाईट काय नाही माझं फायदा माझ्यासारखं भाग्यवान माणूस कोण नाही तिसरी म्हणत पण कसा आता बुवानी सांगितल्याने म्हणून पण ह्या किसनेचा वापर बऱ्याच ठिकाणी होता पण त्याच्यात ह्यांचा फायदा काय नाही आता माझ्यासाठी खरोखर भाग्याची गोष्ट आणि म्हणता 15 दिवसाने ते पाजळूची लागत किसनी काय पाजळूची लागत ना धार काढू होईल धार काढू ह्यांच्या जाऊचं लागत ह्यांच्या याचा लांब तर ह्या घासू जा कारण जो माणूस सांगता माका काय म्हणता माझी पुण्य एवढी श्रेष्ठा मी कधी अपरात्री गेलोय 4:30 जरी गेलोय तरी माका हातचा त्यांच्या गावता चाय बी असा पुण्यवान माणूस हा पण तुमका सांगतोय बुवांका गेल्यावर त्यांना चालवचं लागत असत म्हणजे दरवाजा बिरवाजा बाजूचं लागत असत माझा तसा नाही माझा तसा नाही आपली उंची लहान आपली उंची लहान आपण भजना करून घरात गेलो वाज दरवाजा वाजवलो तर उघडलो दरवाजा उघडलो दरवाजा जेवायचा बिवायचा आणि गपचूप बाजू जाऊन कुशी झोपायचा लहानपूर्व कोणतरी इलो म्हणून असं पटकन
पण ह्या धुडा आता कोण घेणार? रात मारून घेणार सांगतच आता हय आमका असा साडेचार गेले का मला चाय बी करून कोण चाय पण तोंडाला मारीत नसत. पण माणूस गेलो गो दीड हजार म्हणत टकले बसलेले माका ती स्पर्धा कळली. 1500 टकले बसलेले आणि जेव्हा माझो नंबर इलो मी टकलो बिकलो करून गेले. माझो नंबर इलो तुमका सांगते पुढचा जो जसा चलता तसा पाठचा चलता. माझो नंबर इलो मी टकलो बनून गेले. बुवा पण आमचे थंय होते म्हणून ह्या त्यांना सगळा माहिती. सांगतोय माझो नंबर इलो माझ्या पुढे बुवा होते. माझ्या पुढे बुवा होते. ह्या जा काय मी जा केलंय लाईट गेल्यावर कपडे इपडे काढलंय ही सगळी परिस्थिती बुवांच्या बाबतीत झालेली आहे. कारण माझ्या पुढे ते होते. माझ्या ऐवजी माझ्या वेळेत लाईट जाऊच्या ऐवजी बुवांच्या वेळेत लाईट गेलेली होती. बुवांचा घामाघूम झाले बुवांनी कपडे इपडे काढल्यानी आणि टकल्यावर तुळतुळीत केल्यानी पाठची जे दोन टक्केचार सुन त्यांच्या हात आणि मध्येच काहीतरी सांगले डोंगराच्या मध्ये काहीतरी गुफा कुकारे घालीत होती. कुकारे घालीत नव्हती कुकारे घालीत होती पण येथे वास घेत होती. सुरेश मिस्त्री आंबेरी भगवे वादळ गादवने वाडीचा येता हा गादवने वाडीचा पकवत होते यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. बरोबर नाही कारण काय जसो माणूस जसो त्याची ताकी असणार. बोलले तुमका सांगते सैराट पिक्चर इलो ती आरची आणि परशा नाही का त्याच्यात त्या गाण्या खायचा याड लागल रे याड लागल रंगणी तुझ्याची याड लागल. त्या गाण्यात तुमका सांगते तो होडी येतात समुद्रात उडी मारता परशा कशा आरतीच्या पाठी पागल झालेलो असतात. समुद्रात उडी मारता पेवत पेवत घराकड्याचा नाता नाता आणि परत जाता धावत जो उसाच्या मळ्यातना खायच्या खायच्या झाडातना धावत धावत येतात. आपण गाणं चालू याड लागल रे याड लागल तुझ्या याड लागल असतो येता धावत धावत येता आणि जो बाई उडी मारता तुमका सांगतोय कपडे बिडे काढताना बाई उडी मारता बाईत पाणी असता सुक्या बावडेत नाही बाईत उडी मारता बाईत पाणी असता उडी मारता आणि पेवत असता बघा तरी गाणं चालू याड लागल रे याड लागल तुझ्याची याड लागल. इतक्या मागल्याबरोबर आरची ती उभी असता कशी आरची उभी असता पुढे काढून बाबू तोंडाची ऐवजी आरची उभी असत अशी ती म्हणते परशा बघताना हे परशा निघी बाहेर इंग्लिश मध्ये सांगू का मराठी सांगू सांगू इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये सांगू का मराठी सांगू इतके ऐकल्यावर परशा बाहेर येतात बाहेर येतात पाणी येत ना बाहेर येतात त्या पायऱ्यात चढता बघा एक एक पायरी जसं चढता गाणं चालू याड लागल रे याड लागल परशा बाहेर येतात आणि त्या आरचीच्या बाजू उभं राहता आरची उभी असतात कशी पुढे तोंड तोंड चाकून बघायचं ना चाकवले जाता बघायचं ती आरची उभी असता परशा तिच्या बाजू उभं राहता आणि त्या परशात त्या आरचीक काहीतरी चांगलं असतं तुमका कसं माहित असत त्याच्यासाठी आरचीक बघूच लागतो आरची बोलाक चांगले माझ्यावर 2 तास बोलले. आणि दुसरी गोष्ट ती बोलाक जरी चांगली असते बुवा तरी ती का बोलताना तिच्या बोलाक पॉइंट ती जा बोलता म्हणजे वाईट बोलत नाही ती बघा काही जर मराठी सांगू का इंग्लिश मध्ये सांगू ह्याच्यात पॉइंट आ या वाक्यात पॉइंट काय माणूस लगेच खुश झालो बोला पॉइंट म्हटलं लगेच इमेजिन केली की तो परशा त्या आरचीच्या कानात काय सांगता बुवा मी सांगतोय अकडे बघा डोक्यात मी तो परशा त्या आरचीक सांगता हे आरचे ज्याला मी पाण्यात पडलोय त्यावेळी मी पाणी
पाण्यात ह्या केलं कोणाक सांगा इतके ऐकल्याबरोबर आजी म्हणतात ठीक आहे तू ह्या केलंस पण तू पटकन पाण्यात ना बाहेर किती येलस तो परिषदेत काय सांगता अगो मी उडी मारलंय ती मारलंय पण त्याच्या आधी सगळी तुम्ही बुचकळत होतास त्याच्यामुळे तो सगळा खारेल झाला पाणी म्हणून पटकन बाहेर गेलो ह्याच्यात वाईट काय ना बघा एक जनरल नैसर्गिक पाण्यात पडल्यानंतर माणूस शरीराचा तापमान आणि पाण्याचा तापमान एक झाला काय ती क्रिया होता अनुभव असतो अनुभवाचे बोल अनुभवाचे बोल ते दुसरे नाही टेनिस बिनिस नाही आर्चीचा माका सांगतो तुम्ही बघला असते आर्ची कशी या माका त्या दिवशी उचलून घेतलं खर तुम्ही सांगलास आर्ची जर तुझ्या समोर येली तर काय करशील काय करीन आणि तुम्ही बोललात आमका ती आर्ची बिरची नको पण माका सांगा जर आर्ची समोर येलीच तुम्ही काय करशाल माझ्याकडे या काय म्हणतात याच पुढे तुमच्या तुम्ही सांगलात चार पाच किती होत खडे खडे होत प्रत्येक गावात जात असे त्या म्हणतात नाही म्हणजे माणसाच्या वर्तनावर समजता ना माणूस किती गुलाबी गालाचा होतो काय वाटत ना ह्यासला सांगा मी सकाळी घराकडे गेले का बाका दहा दहा तिंदा आणि सकाळचा तिंदा बघा काय हरी नाम सकाळचा माका तू जाऊ नको ढोपरा कोपरा फुटा ना मरशी काय फुटत नाय परत सोलटा बरोबर येतात दुसऱ्या दिवशी ह्यांका काय ऐका केला मी सांगले बिल्डर ते बिल्ड काय ते जिम वाले त्यांका सांगले ह्यांच्याकडे ह्यांका घेऊन जा कशा ह्यांचा पोट कमी करू बघा माणसाचं कान कसं सुंदर त्या पोटाच्या ऐवजी त्यांचा वेगळा ऐका केला वाजून दाखव रे बघू पोट पोट वाजव पोट आता ते दुसरं शब्द गाणे वाजव माका बोलायचीच गरज नाही पोर मोठ्याने बोला बाळा काही बोलायची गरज नाही तू वाजवीत राह फक्त बोला काय असं काय विषय ऐकव घे ना पोट कोण तुमका सांगता येतं खाईत बोलायचं असत ना तर पटकन तोंड बंद कर ना माका येऊन जाऊन ताते यांच म्हणतात मी काय काय बुवा येऊन जा पण तुम्ही या वाईट वाटलं आज तुम्ही महान कलाकार आहात बुवा बोलणार आपल्याकडे पटत नाही तर बोलणार गुलाब माका खिचत घालू सांगला त्याच्यात खै घालू तर तै सोयीन घालू सांगला फक्त त्या वाक्य बोललास ना सुटलास तुम्ही फक्त बोलतास तर बरोबर घालू काट्या सहित नाही काटे काढून घालणार मी बोललास मला सुरुवात तुमच्या भरपूर बोललास लय काय काय बोललास त्याच्यानंतर तेरी उम्मीद तेरी उम्मीद तेरा इंतजार कर के तेरी उम्मीद तेरा इंतजार कर के जाताना सांभाळून जावा छातीर हात ठेवल्यात
काय म्हणतो हो भगरी भाग तरी बघ बघ मी तात्या विचू दिसत पण ह्यांच्याकडे बघा ह्यांचे डोळे बघा असे बारीक तीन पॉली रात पॉली आम्ही घेऊन पॉली आपण तुमका काढला सुंदरशेंची म्युझिक वाजवल्याने बुवाणी सुंदर वाजवल्याने पण त्याच्यात काय सांगल्याने बुवाणी येतो मोठा गोळो येता तात्या विचू नाय येतो मोठो गोळो येता पण बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतोय तो येतो मोठो गोळो आहे ना त्याला ढापूक दोन दात येत ते बघलास ना तो जो गोळो आहे ना दूरदर्शन तो येतो मोठो त्याला ढापूसाठी दोन दात येत ते बघले ना ते नाही बघू हो दातांची किमया किती महान आज दात तुमचे नसतील आज पडाक लागलेले सुरुवात झाली हळूहळू माझ्या दातावरून बुवा तुम्ही माका बोलला पण माका राग इलो नाही पण तरी पण माका राग इलो आणि मी म्हटलंय बुवांच्या आतापर्यंत चार पाच खळखळ असत त्याच्यात आधी या कारण वाढला तर देवा महाराजा त्याचे दात जवळजवळ 10 फूट लांब होते ते तुमका बारीक इतक्या पडा मी बोलणार नाही म्हणणार बुवा म्हणणार अरे बरा होईल जर असा जर माझ्या पोरग्याचे दात जर लांब झाले 10 फूट तर मी त्याला काय सांगाल मोठा झाला काय त्या दुसऱ्याच्या घराकडे जाणे खिडकीत ना दोन भाकरे ठेवलेले असते दात असे घाल आणि काटे तोडून घेऊन दातावर बोलतात माझ्या असे दात लावीन माहित टाकले जर माझे म्हणतात टाकला जर माझ्या त्यांच्या ढेकात गेला तर दाबून दर्शात म्हणतात टुमरू घेऊन यदा मोठा होईल माझा टाकला कारण थंय लोखंडाचा ना दांडा बरोबर ना माका सांगता दाबून घुसमटान मनशी काय घुसमटान कोण मरत नाही बुवा राग नाही ना राग नसावा लोभ असावा कळावे आपला विश्वास समीर करतो 100 द्या सुंदर बुवा मै शायर तो नाही पण त्याच्यात सुद्धा तुम्ही विडंबन केलात बघा माका काय सांगायचा आज तुम्ही महान कलाकार आहात बुवा माझी तरी अशी अपेक्षा वैयक्तिक तुम्ही जे जे काय मधी मधी हरकती विरकती घेतात ओके 100 पैकी 80 मार 20 कमी का त्याच्यात तुम्ही विडंबन करता बुवा मै शायर तो नाही बुवा बघा काय गज मस्त गाणं बघा शायर तो नाही शायर तो नाही अगर हसी जयसिंग तोरसकर यांच्याकडून बहुमोल असं 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे शायर तो शायरी आग तुम्ही काय विचारलात सांगलात शायरी भंगली हे क्षण असे प्रत्येक माणसाने जन्म घेतल्यानंतर तुमका सांगतय मगाशी बुवा बोलले लाऊचा दिता जन्म फुकट पण प्रत्येक माणसात जन्म घेतल्यानंतर बुवा एकदा तरी प्रेम करून बघायचा माणसाचं प्रेमभंग हो होय आयुष्यात तुमचं झालंच नसतात कारण तुम्ही जाणार नाही जीता जिसके लिए मरता था काय बुवा फरमाईशिली कोणतरी प्रेमभंग झालेला आपण तुमका सांगते आयुष्यात जन्म केल्यानंतर प्रेमभंग होणं गरजेचाच नाही कारण प्रेमभंग झाल्याशिवाय माणूस सुधरत नाही बघा म्हणून तुमका सांगते प्रेमभंग होऊ कसं
ह्यांच्यासारखे छापित राहायचे नाही. बहादुर कुमार सुंदर या ठिकाणी तुम्ही मुस्लिम समाजाची कोणतरी व्यक्ती आली आहे आणि त्यांचं तुम्ही ते आजाद बुवा या गाण्यासाठी इबा यांच्याकडून बहुमूल्य असं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतो. धन्यवाद. मुस्लिम समाजाची व्यक्ती आलेली होती. खरं सांगतोय हा तेच ना. हा आता त्यांच्यासाठी या गाणं पण बुवा तुम्हाला सांगतो जे तुम्ही गायला सुंदर गायला प्रश्न नाही पण अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या धार्मिक गोष्टी असतात बुवा. अजान कधी म्हणायचं असतात त्याचं टायमिंग हा. वंदे मातरम कधी म्हणायचं असतात त्याचं टायमिंग म्हणजे या माका गाडीत नाही पण 70 रुपये केले अशा गोष्टी असतात या धार्मिक असतात ह्या आपण तिथे पण आज भजनात आज ते लोक ऐकायला आले खरोखर तुमच्यासाठी हॅट्स ऑफ तुमच्यासाठी या गाणं वेगळा आवडला का आमचे नोटी अडीचे जमलेले वाटूक सुरुवात करतो.
वाईट ठीक तुमका माहित नाही हे माणूस बरोबर माझ्याकडनं खळवटतो नाही कारण नेहमीच्या वारीमध्ये मी त्यांना 100 दिलंय माका ते 200 देतात आणि देतात कधी कधी आज मी वाट बघतोय ते पहिले देतात कारण मग मी 300 देणार आज विनोद चव्हाण बुवा यांनी उत्कृष्ट ढोलकी वादक अमित रगजी यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे म्हणजे मी स्वीकार करतोय लाख लाख आभार मानतोय धन्यवाद त्याचप्रमाणे संजय नाईक महादेवाचे केरवडे यांच्याकडून हे बहुमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे स्वीकार करतोय लाख लाख आभार मानतोय धन्यवाद धन्यवाद त्याचप्रमाणे हनुमान मित्र मंडळ यांच्याकडून हे बहुमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे स्वीकार करतोय धन्यवाद मग अशी इबा इबा यांच्यासाठी ह्या गाणं और इस दिल में क्या रखा है अशी गाणी सुंदर सुंदर गाणी आहेत मग अशी बुवाणी झिंगाट म्हटल्याने बघा खरोखर नवीन नवीन गाणी इली जुनी गाणी इली पण जुन्या गाण्यांना जी मजा सन्माननीय इकबाल शहा यांच्याकडून बहुमोल असे 100 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकार करतोय धन्यवाद 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 सन्माननीय संजय नाईक यांच्याकडून आमचे पकवाद वादक यांच्यासाठी रेल्वेचा आवाज काढण्यासाठी बहुमोल 100 रुपयाचा आवाज पारितोषिक आलेला आहे आधी आवाज काढ मग पैसे हा गजराच्या वेळी नक्की काढते आम्ही राजे गणेश चव्हाण यांच्याकडून अमित रक्षे यांच्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे स्वीकार करतोय लाख लाख आभार मानते धन्यवाद तुझे देवत टाकले अमी राजे वैभव कोंडसकर रुपेश धारगळकर यांच्याकडून अमित रवजी क्या बात है तू घेत राह माका काय टेन्शन नाही माझी सुपारी ताटाकडे मी एक सुपारी घेतो ह्यो माणूस दोन दोन घेतो शंभर आपण जाणारा माणूस ना त्याच्यानंतर दुसरा काहीला वाई वाड्यावर या कोणी झालेली वाई वाड्यावर या सगळा दोन्ही बांधायची होत ब्राह्मण तळेवाडी
हा यांच्याकडून भाऊ मला असं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. ओम नाईक का सोम नाईक, सोहम नाईक, क्या बात आहे. एक छोटासा मुलगा आहे बाल कलाकार सोहम नाईक, यांच्याकडून भाऊ मला असं 100 रुपये. बारक्या पोरग्यांना सुद्धा सैराट आवडता आणि तुम्ही सांगता आरजी बोला करिया. तिच्या बोलण्यातले पॉइंट शोधून काढा तुम्ही, हिम्मत भाजायचा सुंगाट. घराकडे गेल्यावर आपण चाय बी पीत राहायचं ना. आमच्या दोघांचा झगड्यात तुम्ही राहू जातात. मग काय सांगा, ह्या माणसाकडे झगड करून गेलंय तर काय माती खाऊची आहे मला. कधी कधी बुवांनी मला सांगितल्यानी दातांचा प्रॉब्लेम नंतर येऊ शकता. वेडा चंदन जायचं ना, घेणार मी घेणार. अजून येळा माणसाने 2 तास काढले, मग 1 तास तरी काढू द्या. कारण तीन जंगात केलं दाताचा बुवा सांगले बुवानी सांगितल्याने दात बाबा नंतर त्रासदायक ठरतील. नंतर म्हणजे कधी होऊ अनुभव होता पहिले तुमचे पुढे होते का खे दात. माका म्हणतो जेसीबी, मी जेसीबी आहे पण तुम्ही तुमच्याकडचा लपवलास की द्या तर एका दाताचा फोकला आपला ठेवायचा झाकून दुसऱ्या दाताचा वापर. काय म्हणतो फोकला ना ब्रेकर हो तो बरोबर 5-7 त्याचं काम भारी असत. जायचं काय डॉक्टर जायचं डॉक्टर काय देऊ चांगला सांगतोय मी वाईट काय सांगत नाही. तुमका जसं जेसीबी होय असा तसो ते एका दाताचं खोकलाड पण इथला आयसून असं दे. नवीन मी लागव निळू पुलाने वा निळू पुलाने सांगितलं बाई वाड्यावर या. सगळ्यांना सांगले मी बाई गावात नाही का बाई वाड्यावर या. मी म्हणते वाड्यावरच की द्या माळार बिळार बोलायचं तो सांगा पाई शाळेत या बाबू 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 शाळेत जातो रे बाबू काय झालं सांगल्यानी मेलेलो कोलो चालताना बघलंच काय. वा कोलो मेलेलो होतो तुम्ही चलत होतात पण तुम्ही मला सांगा बाईत जर तुम्ही पडलास तर कसे भारी शाल सोप्या भिजा ने ना आणि कसा डोकरा बापरा फुटा ने एका बाईकवर 13,000 बसले कसे. एका बाईकवर 13,000 बसले बाईक म्हणजे स्कूटर कसे. एक बाईक चालवणार आणि बाकीचे पाठी 2 चक्के बसते 6 12 आणि 1 13 आजचो पाटील बघा काय गाणं इला मस्त तुमका सांगतोय निळू भाऊ फुले
मी जेव्हापासून सांगले नी दारू थोडा माझ्यासाठी निळू भाऊंनी सांगितलं न्या दारू सोडा आणि पाणी प्या. आज सगळे ऐकायला लागले दारू सोडा आणि पाणी मिक्स करून पितो. दारू सोडा आणि म्हणजे काय निळू भाऊ फुले माई वाड्यावर या. काहीतरी फरमाईश होती काय था वेडा चंद सगळा करतो लय वाय धीर जरा तुम्ही एक धागा सुखाचा